येत्या 8 मेला संध्याकाळी 6 वाजता महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडलराव पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार या उतूरमध्ये मार्केट यार्डच्या आवारामध्ये संध्याकाळी 6 वाजता त्यांचं भव्य जाहीर मेळावा आयोजित केलेला आहे। तरी माझी तमाम जुन्नरकरांना विनंती आहे की त्यांनी बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावं। या मेळाव्याच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यामध्ये केलेला विकास, जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढची देणारी दिशा, इथे मेळाव्यामध्ये अजितदादा आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत। या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई भुसके, शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय शरददादा सोनवणे, RPIचे नेते आदरणीय पोपटराव राक्षे, मनसेचे नेते आदरणीय तानाशेठ तांबे आणि त्यांचे जुन्नर तालुक्यामध्ये सर्व सहकारी आणि इतर घटक पक्ष जे मित्रपक्ष महायुतीमध्ये आहेत ते सर्व बहुसंख्येने इथं उपस्थित राहणार आहेत। उतूर या ठिकाणी मेळाव्याचं भरगोच्च आयोजन महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या उतूर शहरातल्या आणि पंचकृषीतल्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे केलेलं आहे। त्या मेळाव्याच्या दरम्यान जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपल्या जनतेशी कशा प्रकारे लबाडी केलेली आहे याची पुराव्यानिशी पोरखोल केली जाणार आहे। काही प्रसंग असे आहेत की जुन्नर तालुक्याची जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही। जुन्नरचं हित हे आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांनी सांभाळलेलं आहे, त्यानंतरचे आमदार शरददादांनी सांभाळलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आशाताईंनी सांभाळलेलं आहे, आमदारकीच्या कालावधीमध्ये मी सांभाळलेलं असेल। आम्ही जरी वेगळ्यावेगळ्या पक्षाचं असलो तरी एका जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित आलेलो आहोत। म्हणून जुन्नर तालुक्याला राजकीय संस्कृती, विकासाची संस्कृती, छत्रपती शिवाजीराजांची संस्कृती, अध्यात्माची संस्कृती, देव देश धर्माची संस्कृती हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारसा लाभलेली या तालुक्याला संस्कृती आहे। या संस्कृतीला बगल देण्याचं काम जे मंडळी करतात त्यांच्या विरोधात आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। मी पुन्हा एकदा सांगतो, शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला सगळ्यांना आदरच आहे, पण या निवडणुकीत आपला देश, आपले शेतकरी आणि जुन्नर तालुक्याला हिताच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना जर पुढे घेऊन जायचं असेल तर महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडलराव पाटलांशिवाय पर्याय नाही हे सर्व लोकांनी ओळखलेलं आहे। नुसतं मीडियावर बोलून लोकांची दिशाभूल करून ही जुन्नर तालुक्याची जनता एवढी दुखळी नाही। म्हणून 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजता अजितदादांच्या मेळाव्याच्या दरम्यान जे काही आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, दादा जे सांगणार आहेत त्यातून निश्चित प्रकारे आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक दिशा मिळेल। त्याचबरोबर काही लोक ज्यांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल केली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना घेऊन जात होते, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्यामुळे, त्यांच्या मनातला गैरसमज दूर झाल्यामुळे, त्यांच्या काही गोष्टींमध्ये भ्रमनिरास झाल्यामुळं असे अनेक लोक महायुतीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करण्यासाठी, मी म्हणणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कारण 3 पक्ष आता एकत्रित आहेत, पण महायुतीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करण्यासाठी त्या दिवशी अजितदादांच्या समोर येऊन त्यांच्या हस्ते सत्कार करून शिवाजीदादांच्या प्रचारासाठी ते पुढे राहणार आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, येत्या 8 मेला संध्याकाळी 6 वाजता उतूर मार्केट यार्ड या ठिकाणी त्या आवारामध्ये एक भव्य मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। सन्माननीय अजितदादा पवार साहेब तिथे येणार आहे, आपले महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडलराव पाटील तिथे येणार आहे,
पुन्नार तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घटकाने बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावं असं तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने जुन्नर तालुक्यातल्या महायुतीतल्या सर्व घट पक्षाच्या वतीने एक समन्वय साधून मी त्या सर्व मंडळींना इथं येण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय.